आणि आपण पाहतोय तर मित्रांनो प्रवीण पाटील या मुलांना मित्रांनो खूप 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 आणि खूप प्रगती केलेली आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। नारंगीचं हे यूट्यूब चॅनल आहे डीबीएन लाईव्ह आणि या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण दाखवलं जात आहे आणि या संपूर्ण लाईव्हची व्यवस्था आम्हाला करू दिलेली आहे सन्माननीय चंद्रकांत दादा वैती उपमहापौर माजी उपमहापौर मीराबाईंदर महानगरपालिका त्यानंतर सन्माननीय विनोदजी बोईरसाहेब उद्योजक घोडबंदर यांच्याकडून या लाईव्हची आम्हाला व्यवस्था करू दिलेली आहे त्यांचे इथे आभार व्यक्त करतोय। सन्माननीय मोहनजी बोईरसाहेब लेजंड क्रिकेटपटू यांचं आगमन विनंती करतोय आपण बसून घ्यायचं आहे तर चला मॅच ऑन करा। पॉवर प्ले असेल पहिले षटक हे पॉवर प्ले असेल लक्षात ठेवा नियमानुसार आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तीन खेळाडू हे 30 यार्डच्या बाहेर असतील हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरं षटक सुरू झालं की मात्र 4 खेळाडू हे कंपल्सरी आतमध्ये असतील गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून टोटल 4 यष्टीच्या मागे खेळण्यासाठी आपण जर गेलास तर मात्र तो चेंडू डेट नाही होणार तर डॉट होईल तुमचा तो चेंडू काउंट केला जाईल धावा या गृहीत धरल्या जाणार नाहीत। त्यानंतर जर विकेट असेल तर विकेट ही तुम्हाला द्यावी लागेल आणि पंच आणखीन एक तुम्हाला मी क्लिअर करतोय दोन्ही कॅप्टनना मी क्लिअर करतोय तलाव आहे चेंडू लवकर खराब होत आहेत जर आमच्याकडे जुना चेंडू नसेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला नवीन चेंडू वापरावा लागेल हे मी क्लिअर करतोय। भले तो 5वं षटक असू द्या 4थं षटक असू द्या या 5व्या षटकातला शेवटचा चेंडू असू द्या हे अगोदर मी तुम्हाला क्लिअर करतोय सामना सुरू होण्याच्या अगोदर जुना चेंडू आमच्याकडे नसेल तर नवीन चेंडूनं तुम्हाला सामना सुरू करावा लागेल। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। यावेळेस शॉर्ट अपलाईन चेंडू चेंडूला फक्त कट केला पॉईंटच्या दिशेनं चांगले स्टार्ट बॅटमधून येते पहिली धाव सुरुवात करतोय जेम्स वॉन राईस संघ 1 या धावेनं। प्रदीपजी बोईरसाहेब आपण देखील बसून घ्यायचं आहे सन्माननीय कैलासोची श्री दीनानाथ हरिचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पांडू स्पोर्ट्स मास्टर्स या संपूर्ण टीमला मित्रांनो संपूर्ण गणवेश हा देण्यात आलेला आहे प्रदीपजी भोईर यांच्याकडून त्यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय। पुन्हा एकदा फक्त ड्राईव्ह केलं गेलं पॉवर प्लेचे षटक सुरू आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी मित्रांनो मास्टर्स कपमध्ये 22 धावा 25 धावा या होताना पाहिलेल्या आहेत इथे मात्र चांगले स्टार्ट जितेंद्र भोईर एक आक्रमक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं कारण बॅटिंग पॉवर प्ले आणि नवघरची स्पर्धा कोण विसरणार जितूची फलंदाजी। डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा वापर पुढे येऊन चेंडूला लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या जवळजवळ हा चेंडू फील्ड केला गेला फेक येईपर्यंत 2 धावा या पलून काढल्या गेल्या 3 धावा या पलून काढल्या गेल्या आणि या 3 धावेनं संघ तब्बल पोचला गेला तो 5 या धावसंख्येवर। अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहत आहात पांजू स्पोर्ट्स पांजू मास्टर्स मास्टर चषक 2022 आणि मित्रांनो खरोखरच आम्ही एक टॉस बॉक्स या ठिकाणी बनवलेला यावेळेस मिस्टर स्टोक आहे चेंडू अवैध शतरक्षक चेंडूच्या खाली कॅश ड्रॉप होताना त्या ठिकाणी आपण पाहत आहेत मला वाटते मात्रे त्या ठिकाणी आहेत आणि तिथून मात्र झेल ड्रॉप होतोय इनफील्डच्या वरून खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतोय पहिला चेंडू डिफेन्स केला गेला दुसऱ्या चेंडूवर ड्राईव्ह केला गेला तिसऱ्या चेंडूला लॉफ केला गेला चौथा चेंडू देखील एका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता हा कॅश ड्रॉप होतोय संघ पोचतोय 7 या धावसंख्येवर। यावेळेस पुन्हा एकदा पॉईंट रिझन मध्ये कट केलं गेलं डीप मध्ये शतरक्षक चेंडूला जाऊन फील्ड करतोय 1 धाव धावसंख्या 9
थँक्यू. चला लक्षात ठेवा, या ठिकाणी एनर्जी ड्रिंक देखील तयार करण्यात आलेली आहे. तर मैदानाच्या आतमध्ये लक्षात ठेवा, किरण भोई पाणी आणि एनर्जी ड्रिंक ही घेऊन जायचं आहे. बॉटल्स इथे असतील त्या फक्त बॉटल्स तुम्ही ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पाण्याची गरज भासेल त्या त्या वेळेस आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. नोचा इशारा पंचांचा. इथे मात्र संधी मात्र गमावली गेली. यष्टीचित करण्याची संधी होती. फलंदाज आपण पाहिलं तर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला होता. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट यांचा समन्वय झाला नाहीये आणि यष्टीरक्षकाला एक सुंदर संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. ऑन साईडला डीप लॉंग ऑनच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी आहे विकास. मात्र या विकास कडून कॅच ड्रॉप होतोय. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला आपण सुरेख आहे. जितेंद्र भोईर अफलातून इनिंग अफलातून पारी. मित्रांनो जितेंद्रनं खेळली होती ती म्हणजेच नवघरच्या मैदानावर. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 13. मुर्धा संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम मुर्धा. राजेश पाटील विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राजेश भाऊ प्लीज या आपण व्यासपीठावर बसून घ्या. दहिसर संघ देखील नंदू पाटील जयेंद्र ठाकूर विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. यावेळेस ऑन साईडला चेंडू निघून जातोय. चांगलं शतरक्षण सीमारेषेजवळ. सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. दोन धावे या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत. दोन धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. संघ तब्बल पोचतोय तो म्हणजेच 15 या धावसंख्येवर. यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप मध्ये कव्हर रिजन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी मिसप्रिव्ह चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. फेक ही पर्यंत दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मात्र थांबवण्यात येत आहे. दोन धावा इथे मिळतील. दोन धाव्याने संघ पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवर. वेलकम आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्मानीय किसनेजी बोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. लक्षात ठेवा पहिले षटक बॅटिंग पॉवर प्ले असेल त्यावेळेस तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर 3 शतरक्षक ठेवायचे आहेत. बॅटिंग पॉवर प्ले संपल्यानंतर 4 खेळाडू तुमचे 30 यार्डच्या आतमध्ये कंपल्सरी हवे आहेत. गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून टोटल 4. फुल ऑफ लेंथचा चेंडू आउट साइड लेग स्टाम्प. चेंडू फाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फ्लाइंग स्लिपचा शतरक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे येतोय आणि इथे मात्र दणजी माची हे रनआउट होत आहेत. आणखीन एक विकेट जम्स बॉन राईस संघाची. फलकावर धावा आहे त्या 18 धावा.
चं सुमधुर संगीत डीजे ऑपरेटरनं आपल्यापर्यंत पोचवलं. थँक यू डीजे. चला सामना लवकर सुरू करा. जेम्स बॉन्ड राई विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत, त्या म्हणजेच दोन फलकावर धावा लागलेल्या, त्या 18-5 षटकांचा हा सामना आहे. मात्र लक्षात ठेवा, पहिली इनिंग किती वाजता क्लिअर होते यानुसार आम्ही दुसऱ्या इनिंगच्या सामन्यामध्ये कदाचित काही षटकं आम्ही कमी करणार आहोत, लक्षात ठेवा. कारण या ठिकाणी सामने उशिरा सुरू झाले होते, आयोजक व्यवस्थित वेळेवर तयार होते, सर्व काही वेळेवर होतं हजर, मात्र संघ थोडासा उशिरा दाखल झाला, त्यामुळे या स्पर्धेची सुरुवात जी आहे ती थोडीशी उशिरा सुरू झाली. त्यामुळे नक्कीच दुसऱ्या इनिंगच्या फेरीकडे आम्ही ज्यावेळेस वळणार आहोत त्यावेळेस आमच्याकडे जर वेळ असेल तर आम्ही 5-5 षटकांचे सामने खेळू, अन्यथा 4 षटकांचे सामने तुम्हाला खेळावे लागतील. नवीन गोलंदाज येतोय. नवीन वेलकम मनोज भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यावेळेस फक्त कट केलं गेलं चेंडूला, फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी सज्ज आहे. व्हाईट चा इशारा. ज्या ज्या वेळेस पाण्याची गरज भासेल त्या त्या वेळेस लक्षात ठेवा, तुम्ही कुठलाही विचार न करता मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. सर्व खेळाडूंसाठी हा नियम आहे, आयोजक पाणी घेऊन जातील असं नाही आहे, तर तुम्ही स्वतः पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. क्या बात आहे, यावेळेस इन साइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, त्या ठिकाणी कोणताही शतरक्षक नाही आहे, नोमॅन्स रेंजमध्ये चेंडू लँड होतोय. पॉइंटचा शतरक्षक मेघनाथ चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा, फेकी थोडीशी उंच पाहायला मिळाली आणि या फेकीचा फायदा मिळतोय तो जेम्स बॉन्ड राई या संघाला. 2 धावेचं रूपांतर आपण पाहताय तर 3 धावीमध्ये पाहायला मिळतं. नाश्ता अजूनही आहे, ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल, मुर्दा संघ दहिसर संघ आपण नाश्ता करू शकता, नाश्ता अजूनही आहे. धावसंख्या आपण पाहतोय 22. यावेळेस ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये जितूच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करतोय, फेकी जाईपर्यंत 2 धावा. धावसंख्या 25. डीपीएन लाईव्ह डिजिटल स्कोरर या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण टीम आपण पाहताय डीबीएन लाईव्ह ची. वेलकम मुर्धा, वेलकम प्रशांत. डान्सिंग विथ द पिच, फुटबॅकचा वापर, लंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीही चुकी होत नाहीये, झेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहताय तर जितू पाटील यांची खेळी मात्र संपुष्टात. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अफलातून इनिंग खेळली होती जितून आणि त्या इनिंगमुळे बहुतांश जे जितूचे चाहते आहेत ते खूप खुश झाले होते. दिनेश पाटील, भुलेश पाटील संपूर्ण आपण यस पंच 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि यारो की यार या ग्रुपकडून मात्र जितूला मालवण ट्रीप ही फ्रीमध्ये देण्यात आली होती आणि ती मालवण ट्रीप करून जितू मात्र ही स्पर्धा खेळतोय. कारण मोरव्याच्या स्पर्धेमध्ये जितू नव्हता. क्या बात आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर पहिलं शॉट ऑफ लेन चेंडू आहे, अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला, चेंडूला मात्र खेळून काढला, थर्ड मॅनच्या दिशेनं येतोय हा बहारदार चौकार, 4 धावा.
दोन धावेचा प्रयत्न ही धाव धोकादायक ठरू शकेल, पण संच बळ उंच होते, काही आवश्यकता नव्हती मी तर म्हणेल, कारण एक सर्वात मोठी विकेट गमावतोय राईचा संघ। कारण एक तर म्हणायचं गेलं तर अडचणी बऱ्याचशा आहेत, सुरुवातीला काही विकेट राई संघाच्या पडल्या होत्या आणि त्यानंतर म्हणायचं गेलं तर एक सर्वात मोठी विकेट म्हणजे दुष्काळात 13 महिना धावसंख्या आपण पाहतोय फळकावर धावा लागल्यात त्या आहेत त्या 30। भरत शिंदे नाश्ता आहे बघा, मुर्दा संघ त्या ठिकाणी येतोय, भरत शिंदे नाश्ता असेल तर जरा व्यवस्था करा। लक्षात ठेवा पाण्याची गरज ज्या ज्या वेळेस भासेल त्या त्या वेळेस मित्रांनो पाणी पीत जा, आणि विनंती करतोय की उन्हाचं तापमान हे मोठ्या प्रमाणात आहे, तुम्हाला जर या उन्हाचा त्रास मैदानाच्या आतमध्ये जाणवत असेल तर जास्त त्रास होत असेल तर मैदानातून बाहेर या, हे मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय। जीवावर भेटेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळू नका, आणि ज्या ज्या वेळेस तहान लागेल त्या त्या वेळेस नक्कीच आपण पाणी मागा मित्रांनो, भलेही ते कोणतंही षटक असू द्या। एनर्जी ड्रिंक देखील आहे, टँक एक इलेक्ट्रिक पावडर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। यावेळेस स्वीप केला जातोय, रिव्हर्स स्वीपचा फटका, सुरेख फटका, सक्सेसफुल फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय राकेशच्या बॅट मधून हा शानदार चौकार। तो खास करून दहिसर संघ तुम्हाला पाहायला मिळेल, असं हे मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, ज्या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ मानली जात नाहीये। 70 धावा 80 धावा या धावा कितीही बनवा तुम्ही, मात्र ती धावसंख्या सेफ गणली जात नाहीये। तुमच्याकडे नक्कीच एखादा फलंदाज क्रीजवर राहिला आणि त्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली, एक महत्वपूर्ण इनिंग जर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली तर नक्कीच कितीही मोठी धावसंख्या असली तरी देखील आपण ती धावसंख्या चेस करू शकता। कट केलं गेलं, चेंडू थर्ड मॅन रिझर्व मध्ये, सिंगल डबल मध्ये वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट। हे कलात्मक फटके आहेत लक्षात ठेवा, राकेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे मी म्हणे क्षमता दाखवावी लागेल ती कोणाला, योगेशला, राकेश नक्कीच दिव्यांग आहे मात्र राकेशच्या अगेन्स्ट एक क्षमता दाखवण्याची गरज आहे ती योगेश या खेळाडूला। रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून सिंगल डबलचा माहीर फलंदाज, एक कलात्मक फटके खेळण्याची कुवत क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे तो राकेश पाटील, जम्प वन राईस संघाचा हा कर्णधार तुम्हाला पाहायला मिळतो नॉन स्ट्राइक एंडवर। आणि डिसेबल क्रिकेट आज खरोखर कौतुक वाटते, डिसेबल क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या आग्री समाजाचे सुपुत्र आज भारतीय संघामध्ये खेळत आहेत, त्यामध्ये नावं घ्यायची गेली श्याम पटेल मॅन फ्रॉम जुचंद्र, रवी पाटील मॅन फ्रॉम कोपरी, जो भारतीय संघाचा कर्णधार आपण पाहिला होता डिसेबल क्रिकेटचा। यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं, सुरेख वटराय पाहायला मिळते आपल्याला, ते म्हणजे योगेश यांच्या पॅट मधून दोन धाव मिळतील। पहा
टाळ्या कोणासाठी येत आहेत? या टाळ्या दोन धावेसाठी येत आहेत मित्रांनो, मात्र या टाळ्या येत आहेत त्या राकेशसाठी. अफलातून इनिंग, नारंगीचं मैदान आणि जमजवान राईस संघ मेगा फायनल मध्ये दाखल. मात्र एका इनिंग एका सामन्यामध्ये जी इनिंग राकेशने खेळली होती ती न भूतो भविष्य. अफलातून इनिंग खेळली होती. मला अजूनही ती राकेशची इनिंग डोळ्यासमोर येते मित्रांनो. आणि यावेळेस त्या पांजूच्या ओपन मैदानावर देखील त्याच खेळीची अपेक्षा राकेशकडून. शॉर्ट अपलाईन बॉडीला रोल करून चेंडूला खेळून काढला डीप लॉंग लेगच्या दिशेनं. शतरक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय हा मास्टर चौकार. शनिवारी मित्रांनो हनुमान जयंती आहे. पांजू गावाची यात्रा आणि सर्वांना आमंत्रण आहे, सर्वांनी या. आणि खूप सुंदर नाट्य प्रयोग यावेळेस श्री गणेश नाट्य मंडळ पांजू यांना यावर्षी सादर करणार आहेत. एक धम्माल विनोदी नाटक. यावेळेस बॅकफुटला जाऊन फक्त कट केलं गेलं. चेंडू पायाला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडू अजूनही अडला जात नाहीये. फेक येईपर्यंत दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या दोन धावेनं मात्र संघ जमजवान राईस संघ फळकावर धावा लावतोय. त्यात 44 धावा. बाबा लगीन हे त्या नाट्य प्रयोगाचं नाव आहे. खूप धम्माल नाट्य प्रयोग आहे आणि फुल म्हणायचं गेलं तर फुल टू फटॅक एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटचा एक सुपर डुपर धमाका आपल्याला नक्कीच या हनुमान जयंतीच्या निमित्तानं पाहायला मिळेल. ब्लॉक हॉलचा चेंडू ऑन साइड ला डीप लॉन्ग ऑन रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढतोय दिनेश. एक धाव प्राप्त केली जाईल. धाव संख्या 45. आजचे आपण संघ जर पाहिले तर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत मित्रांनो दहिसर वर्सेस मुर्धा. या दोन संघांमध्ये आपल्याला पुढची लढत पाहायला मिळेल. समोर जर आपण पाहिलं तर श्री विजय शेठ गोविंद पाटील हा स्टँड तुम्हाला पाहिला. स्कूपचा फटका राकेश स्कूप म्हणू शकेल. अप्रतिम फटका, एक नक्कीच कलात्मक फटका पाहायला मिळतोय. मात्र हा चेंडू बॅटला कनेक्ट आहे की नाही हे पाहावं लागेल. पंच म्हणतायत काय निर्णय असेल पंचांचा. कदाचित यस बॅटला ब्रश करून हा चेंडू निघून धावा एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. चार षटकांचा सामना झाल्यावेळेस मेस्टन स्टोक आहे. चेंडू अवेत आणि ते मात्र मला वाटतं कॅच ड्रॉप होत ना. पंच आपण पाहतोय स्क्वेअरला एक पंच दिलीप भोईर, एक लेजंड क्रिकेटपटू, भरपूर अनुभव टेनिस क्रिकेटचा. आणि एका साईडला आपण पाहतोय अजय जिकेणी मॅन फ्रॉम फाइंदर, भरपूर वर्ष पंचगिरी करतायत. आणि कोण विसरणार मित्रांनो
अजय केणी हे नाव क्लिंग बोल्ट सुपर्ब डिलिव्हरी वेद घेतला एसटीचा सरळ पाठवून दिला डगावच्या दिशेने फलंदाज योगेश यांना धन्यवाद डीजे डीजे भावेश ससू नवगर थैंक यू भावेश कारण हा मुला देखील सहकार्य आहे एक फक्त शब्द भावेश जवळ टाकला की आम्हाला डीजे हवाय आले आले प्रहार डीप लॉन्ग अपच्या दिशेने एवढेस अप्रतिम शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं दोन धावा मोहन घरत त्या ठिकाणी आहेत शतरक्षक मात्र नक्कीच कदाचित हा कॅच होऊ शकला असता का कारण ज्याप्रमाणे आपण ऍक्शन पाहिली विकास या गोलंदाजी त्यानुसार आपल्याला नक्कीच ते चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं धाव संख्या 50 हाफ सेंचुरी पूर्ण करतोय 50 धावा या जमवाड राई संघाच्या फलकावर लागत आहेत ऑन साइड ला डीप मिड विकेटच्या दिशेने हेमूच्या बॅट मधून सुरेख फटका प्रयत्न चांगला हा झेल पकडण्यासाठी झेल मात्र सुटला गेला मात्र कौतुक करेल त्या ठिकाणी त्या शतरक्षकाचं कारण हा जरी झेल सुटला तरी मात्र काही धावा वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्या नक्कीच हा चेंडू सीमारेषा बाहेर जाऊ शकला असता जयेश त्या ठिकाणी आपण शतरक्षक पाहतोय आणि जयेश कडून चांगलं शतरक्षण खूप महत्वाच्या ठरतील या ज्या धावा ज्या अडवण्याचं काम केलेलं आहे या कोलचेस संघासाठी नक्कीच शेवटच्या क्षणामध्ये भरपूर महत्वाच्या ठरतील फळकावर धावा लागतात त्या 52 यावेळेस लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर जर आपण पाहिलं तर मिडल स्टिकवर आपण गाड घेतोय ज्यावेळेस चेंडू रिलीज होतोय त्यावेळेस आपण त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र कुठेतरी थोडंसं बाहेर निघतोय पुढचा पाय जर आपण पाहिला तर लेग स्टिकच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाहेर काढतोय हेमू यावेळेस ऑफ साईडला मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळून काढला कव्हरच्या दिशेनं मोहन घरत त्या ठिकाणी आहे चांगले शतरक्षण चांगले फेकी इथे रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट जेम्सबॉन्ड राईस संघाची फलकावर धावा आहे मध्ये पूर्ण होतोय प्रथम फलंदाजी करताना जेम्सबॉन्ड राईस संघ फळकावर धावा लावतोय त्या 53 आणि 54 धावा ह्या विजयासाठी दिले जात आहेत श्रीकृष्ण कोळशेत या संघाला चला राईस संघ आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि मी विनंती करतोय कोळशेत संघाला की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे खेळाडू कक्ष आहे जो संघ फलंदाजी करेल त्या संघासाठी खेळाडू कक्ष त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे चला राईस संघ मैदानाचा ताबा घ्या आणि मी कोळशे संघाला विनंती करतोय की आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे पाण्याच्या बॉटल्स त्या ठिकाणी आहेत एनर्जी ड्रिंक आहे एका जारमध्ये तर एका जारमध्ये आपण पाहता थंड पेय संगीतची मात्र साहेब विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या संगीत ये मित्रा संगीत ये बसेवर सन्माननीय विनोदजी म्हात्रे सभापती नगरसेवक मीरा महानगरपालिका यांचे सुपुत्र अग्रिकोळी समाज सामाजिक
संस्था आपण हे मंडळ पाहताय 2018 रोजी याची स्थापना झाली, मात्र मास्टर्स ची सुरुवात कुठून झाली असेल तर अरुण कुमार वैद्य पटांगण राई या गावातून मास्टर्स क्रिकेटची सुरुवात झाली होती. आणि जवळपास विनोदजी मात्रे साहेब यांनी 1990 साली या मास्टर्स कपची सुरुवात केलेली आहे. त्यांचे सुपुत्र संगीतजी मात्रे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. पेनकरपाडा मास्टर्स संघ या ठिकाणी दाखल होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम शशिकांतजी वर्तक साहेब, विनंती करतोय की आपण बसून घ्यायचं आहे. शशिकांत भाऊ बसून घ्या व्यवस्थित. आणि चला विनंती करतोय, मुर्दा मास्टर्स कॅप्टन नारंगी संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. मुर्दा मास्टर्स कर्णधार आणि दहिसर कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं आहे. मिलिंद भगत कॅप्टन, दहिसर आणि मुर्दा कोण आहे, कमलेश का? ओके, या टॉससाठी यायचं आहे. आणि दहिसरचे कॅप्टन कोण, नंदू पाटील की मिलिंद भगत? जरी उन्ह तापलेली असली तरी मात्र मित्रांनो हवा देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे, खारे वारे वाहत आहेत. आणि नक्कीच या खाऱ्या वाऱ्यांचा भरपूर फायदा हा तुम्हाला होईल. धावसंख्या आपण पाहतोय, धावा पूर्ण केल्या त्या 53 आणि 54 धावा या विजयासाठी, 7 गड्यांच्या मोबदल्यात 7 विकेट आपण पाहिल्या, त्या म्हणजेच जेम्स बॉन्ड राई या संघाच्या. दिलीप भोईर आपल्याकडे टॉस दिला होता, तो कुठे आहे? चला, मुर्दा संघाचे कॅप्टन आलेले आहेत, दहिसर संघ, दहिसर संघाचे कॅप्टन, दहिसर संघाचे कॅप्टन गावदेवी दहिसर कॅप्टन टॉस साठी या. गावदेवी दहिसर कर्णधार, विनंती करतोय, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी यायचं आहे. यस पंच, पाणी हवंय का? स्टंप मध्ये पाणी टाका. चला, मी विनंती करतोय सन्माननीय जयवंतजी गरज साहेब की आपण आपल्या शुभहस्ती नाणेफेक करावी. टॉच बॉक्स मध्ये डीबीएन लाईव्ह शूटर्स कॅमेरामन, आपला कॅमेरा आमच्या टॉच बॉक्सच्या दिशेने यायचं द्यायचं आहे. हा जो टॉस बॉक्स आहे मित्रांनो, हा अग्री कोळी समाज सामाजिक संस्था आपल्या मंडळाचा आम्ही टॉस बॉक्स तयार केलेला आहे. अनेक ठिकाणी आपण मित्रांनो टॉस बॉक्स जे पाहिलेले आहेत ते प्रत्येक संघाचे होते, या ठिकाणी आम्ही मंडळाचा टॉस बॉक्स तयार केलेला आहे. आणि सन्माननीय जयवंतजी गरज साहेब यांच्या शुभहस्ते नाणेफेकेचा कौल केला जाईल. त्या ठिकाणी दोन कर्णधार आपण पाहत आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय जयवंतजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते. 5 षटकाचा सामना असेल, पहिले षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असेल, त्यावेळेस 3 षटरक्षक तुमचे 30 यार्डच्या बाहेर असतील. त्यानंतर दुसरा षटक सुरू होईल, त्यावेळेस कंपल्सरी 4 हे आतमध्ये असायला हवेत, हा जो नियम आहे तो क्लिअर करतोय. स्टंपच्या मागे एखादा खेळाडू खेळण्यासाठी गेला तर त्या धावा गृहित धरल्या जाणार नाहीये, चेंडू काउंट होईल, विकेट असेल तर विकेट ही देखील दिली जाईल, हे मी क्लिअर करतोय. नाणेफेकीचा कॉल जयवंतजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते उडवला जातोय. आग्रीचा कॉल आहे दहिसर संघाचा आणि पुढे येते आग्री. नाणेफेक जिंकतोय, नक्कीच मी विनंती करतो जयवंतजी गरज साहेबांना की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. मॅच देखील ऑन आहे, लगेच निर्णय कळवायचा आहे. मिलिंद क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इतकंच म्हणेल, काय म्हणशील या आमच्या पांजू गावाच्या आयोजनाविषयी? पांजू
असं वाटतंय कुठच्या तरी आपण एका बेटावर खेळायला आलेलो आहे आणि आयोजन आणि नियोजन खूप अति सुंदर आहे. गेल्या वर्षी पण आम्ही या 2 वर्षापूर्वी आम्ही 93 रन केलेल्या त्या आम्ही अपेक्षा सगळ्यांच्या भंगल्या. आता यावेळी बघूया, जोर लावूया आपण. नक्कीच तुला शुभेच्छा असतील. निर्णय घेतो शत्ररक्षण कडेचा मुर्दा संघ, नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. काय म्हणशील तू देखील आमच्या आयोजनाविषयी? एकदम मस्त आयोजन आहे आणि म्हणजे चांगलं बघण्यासारखं आहे आणि प्रयत्न करून आम्ही चांगला मॅच खेळायचा. काय बात आहे, अपेक्षा होती की मुर्दा संघ इथे लवकरात लवकर दाखल व्हा, कारण खेसण्याचे बोईर साहेब मंडळाचे उपाध्यक्ष आहे, त्यांनी न्यूज आमच्यापर्यंत पोहोचवली होती. असं वाटलं होतं की आज मुर्दा संघ दाखल होणार नाहीये, पण आज मुर्दा संघ दाखल होतो हे खूप बरं वाटलं. काय आज पूर्ण संघ आहे का? आज पूर्ण संघ म्हणजे अजित नाही आहे, परंतु आम्ही आज मजबूत स्थितीमध्ये आहोत, म्हणजे आज चांगल्याच खेळू प्रदर्शन करू चांगल्या पण. काय बात आहे, आणखीन एखादा नवीन चेहरा आज पाहायला मिळेल मुर्दा संघामध्ये? मॅच देखील ऑन होते, तुला या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने वळतोय मित्रांनो, 53 धावा आणि 54 धावा या विजयासाठी आहेत आणि या 54 धावेचा पाठलाग करतोय तो म्हणजे दहिसरचा हा संघ. त्रेपन्न धावा आणि 54 धावेचा पाठलाग करतोय मित्रांनो, कारण मग असे मिलिंद म्हटलं की 93 धावा आम्ही बनवल्या होत्या, मात्र त्या 93 धावा कुठेतरी भंग झाला आमचं स्वप्न. असं वाटलं कोलसेस संघाला आम्ही मोठ्या धावसंख्येच्या फरकाने मात्र पराभूत करू, मात्र कोलसेस संघानं दहिसर संघाला पराभूत केलं होतं. हा एक रेकॉर्ड मागच्या वर्षी आपण पाहिला होता. मात्र यावेळेस नंदू पाटील आज वेळ काढत आहेत, यावेळेस पाडे स्वॉप खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू मात्र आदळतो तो पॅडवर. आणि नंदूविषयी म्हणायचं गेलं, सुप्रिमो चषक मित्रांनो येत्या 24 तारखेपासून सुरू होत आहे आणि नंदूकडून सर्वांना जाहीर आमंत्रण आहे. सुप्रिमो क्रिकेट जे मंडळ आहे, असोसिएशन आहे, त्याचे पदाधिकारी आहेत आणि हेड ट्रेनर म्हणून ते स्वतः त्या सुप्रिमो चषकामध्ये काम करत आहेत. फुलॉपलेनचा चेंडू ऑन साइड ला डाऊन द ग्राउंड मिड विकेटच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी, 2 धावा बघता बघता या पूर्ण झाल्या. एक मोठं आव्हान आहे, मात्र मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर मोहन घरत ज्याचे आपण ज्याचं आपण अर्धशतक देखील या मैदानावर पाहिलं होतं, अर्धशतक झळकावलं होतं मोहन घरतनं, हे देखील विसरता कामा नाहीये. तोच मोहन घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कोलशेत या संघाच्या माध्यमातून. मात्र ह्यावेळेस मोहन थांबतोय. आपण आतापर्यंत ज्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत, मोहन घरत ही ओपनिंग जोडी आपण नेहमी पाहिलेली आहे. लवकर खेळलात, काही मिलिसेकंद यावेळेस स्टोक मात्र लवकर खेळला गेला, त्या कारणास्त मात्र हा चेंडू मिस होतोय. 22 लेग बायचा इशारा पंचांचा. पहिले षटक बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. 54 धावा करायचे आहेत आणि या 54 धावा आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मी तर म्हणेल एक चांगलीच पॉवर दाखवणं खूप गरजेचं आहे कोलशेत या संघाला. कारण आपण आव्हान जर पाहिलं तर मॅक्झिमम म्हणायचं गेलं तर 11 ते जवळपास 10.50 या सरासरीनं कंपल्सरी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. 10.80 फुल ऑफ लेनचा चेंडू ऑन साइड ला डीप लॉंग ऑन च्या दिशेनं आणि ते मात्र आपण पाहताय चेंडू वन बॉल सीमा रेषा पार येतोय हा दमदार चौकार. कॅमेरामॅन डीबीएन लाईव्ह आपला कॅमेरा आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेने फिरवायचा आहे.
सन्माननीय जगदीशजी गरज साहेब आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव सखजिनदार वेलकम जगदीशजी यांच्या सोबत आपण बघत सन्माननीय जयवंतजी गरज साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. ही पांजू मास्टर्स मंडळाचे अध्यक्ष विद्याधर भोईर यांच्या शुभ हस्ते वेलकम जयवंतजी आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय संगीतजी मात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम संगीत आपलं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय पहिले षटक पूर्ण फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 8 धावा. गोलंदाज आपण या ठिकाणी गोलंदाज पाहतोय. नाव सांगायचं बॉलर्स नेम्स विजेंद्र. पहिली स्पर्धा या मोसमातील खेळतोय. पहिला चेंडू आउट साइड लेग स्टंप पंच अजय केणी सर वळतायत. व्हाईट चा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावेनं मात्र भर. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा 8 पूर्ण 10.80 ही सरासरी समोर आहे कोलशेत मास्टर्स या संघाच्या. मात्र आज जो कोलशेत संघानं बदल केलेला आहे कारण आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या आपण ही 19वी स्पर्धा मित्रांनो पांजूच्या मैदानावर खेळत आहोत. आणि आजवर ज्या 18 स्पर्धा ज्या झालेल्या आहेत त्या 18 स्पर्धेंचा जर आपण विचार केला तर 18 स्पर्धेमध्ये आपण मोहन घरत या खेळाडूला ओपनिंग करताना पाहिलं होतं. मोहनच्या समवेत हेमंत मात्रेला पाहिलं होतं. मोहनच्या समवेत आपण प्रकाश पाटीलला देखील पाहिलं होतं. मात्र यावेळेस कोलशेत संघाला जो बदल या पांजूच्या मैदानावर केलेला आहे मोहन घरत हा मागे का थांबला याविषयी नक्कीच अनेकांच्या मनामध्ये चिंता असेल. यावेळेस फक्त कट केला गेला पॉईंटच्या दिशेनं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न एम एस स्टाईलमध्ये यावेळेस रनआउट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बाद होतोय तो हेमंत मात्रे. पहिला गडी बाद फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 11. दे सुवास देत जा तुमच्यातील कोणाला जायचं असेल जाऊ शकता पाणी घेऊन जा सुवास जा जा. धावसंख्या आपण पाहत आहात फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 11 धावा. आणि 11 धावसंख्येवर आपण फलंदाज बाद होताना पाहिला हेमंत मात्रे. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला आपण तर 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि ज्याप्रमाणे जे चेंडू डॉट जात होते मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच गृहित धरलं असेल कारण हेमंत मात्रे यांच्या खेळीचा जर विचार केला आपण तर जवळपास हेमंतनं 6 चेंडूंचा सामना केला 4 धावा. मात्र 4 चेंडू जे हेमंतने डॉट केले त्या डॉट चेंडूकडे नक्कीच लक्ष केंद्रित झालं असेल ते कोलशेत संघाच्या कर्णधाराचं. आणि या कारणास्तव विकेटवर राहणं धोकादायक ठरू शकेल हेमंत मात्रे. यामुळेच नक्कीच मात्र ती विकेट त्या ठिकाणी आपण रनआउटच्या स्वरूपात पाहिली. मोहन घरत अनडाऊनसाठी क्रमवार थोडासा बदलतोय. जो खेळाडू आपण नंबर 1 ला पाहिजो तो खेळाडू आपण नंबर 3 ला पाहतोय. शॉर्ट अपलाईन चेंडू लॉफ करतोय. चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फक्त 1 धाव 93 धावा एक महत्वपूर्ण इनिंग दहिसर संघाच्या अगेन्स्ट मॅच विनिंग पारी. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहिला झुंजत राहिला लढत राहिला लढत राहिला नाहीये तर जवळपास आपल्या संघाला विजय देखील मिळवू दिलं होतं. याच मोहन घरतनं दहिसर संघाच्या अगेन्स्ट 93 धावा चेस करताना याच मैदानावर. आणि यावेळेस तोच मोहन घरत मात्र क्रमवारी बदलते. दहिसरच्या अगेन्स्ट ओपनिंगसाठी आला होता यावेळेस आपण पाहतोय तर कोलशेतच्या अगेन्स्ट खेळताना सॉरी माफ करा जेम्स बॉन्ड राईस संघाच्या अगेन्स्ट खेळताना वन डाऊन साठी येतोय. सॉफ्ट हँडनं फक्त चेंडूला ढकलून दिलं गेलं. मनकड्याचा चांगला वापर सिंगल पूर्ण केला गेला. एक चांगला खेळाडू जो असतो त्याची खासियत असते मित्रांनो की कोणताही समोर गोलंदाज असू द्या त्या गोलंदाजाची लय ओळखणं खूप गरजेचं असतं. सन्मान दिला सिंगल कन्वर्ट केला मोहन नॉन स्ट्राईकवर गेला प्रकाशला स्ट्राईक दिली गेली. कारण ही जी जोडी आहे मित्रांनो ही कोलशेत संघाची वन ऑफ द बेस्ट जोडी आहे.
सगळ्यात टॉप क्लास जोड़ी आहे, कारण या जोड़ीने अनेक विक्रम केलेले आहेत। एक्सरची स्पर्धा, एक्सर बीची स्पर्धा, नवघर मैदान, त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर घोडबंदर मैदान। यावेळेस मिस्टर स्टोक आहे, काय हा कॅच होईल का? दिनेश कॅचच्या खाली जातोय, कॅच मात्र ड्रॉप। योगेश त्या ठिकाणी होता कॅचच्या खाली। हा कॅच कुणाचा ड्रॉप झाला मित्रांनो? तर प्रकाश पाटील। एक संधी होती गडी बाद करण्याची, जोडी देखील फोडता आली असती, मात्र कॅच ड्रॉप झाला योगेश कडून, आणि इथे मात्र प्राप्त केल्या गेल्या त्या दोन धावा। धाव संख्या 15, 50 धावेची पार्टनरशिप, 40 धावेची पार्टनरशिप, एक बेस्ट इनिंग। दोघांच्या माध्यमातून मी अनेक मास्टर्स कप मध्ये पाहिलेले आहे। एक सर्वात मोठी या जोडीचा जर विक्रम सांगायचं गेला तर मित्रांनो, एक्सरची स्पर्धा मला अजूनही तो विक्रम त्यांच्या नजरेसमोर आहे। धावसंख्या झालेली आहे ती 15, धावा विजयासाठी हव्या आहेत त्या, म्हणजेच 18 चेंडू आणि 39 धावेची गरज। 18 चेंडू 39 धावा, रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढतोय, 10.80 हा रिक्वायर्ड रन रेट होता, तो रिक्वायर्ड रन रेट वाढला जातोय जवळजवळ 13 घरामध्ये। आणि त्यावेळेस महत्वाचे खेळाडू कोलचे संघाजवळ नव्हते, मात्र या दोघांना जी खेळी केली त्या एक्सरच्या मैदानावर, पहिल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले क्रीजवर, षटकार चौकार सिंगल डबल चौफेर माला चौफेर खेळी या जोडीच्या माध्यमातून एक्सरच्या मैदानावर पाहिलं, आणि जवळपास मेगा फायनल पर्यंत हा संघ पोचला गेला। कारण ही जोडी जी आहे या जोडीनं अनेक कारनामे केलेले आहेत, आणि या जोडीला फोडणं, या जोडीला तोडणं, आपण म्हणतो ना ही दोस्ती तुटायची नाही आहे, मात्र ही दोस्ती तोडणं राईस संघासाठी खूप महत्वाचं आहे। आणि ही दोस्ती टिकणं ही कोलशेस संघासाठी महत्वाची आहे। ऑन साईडला डाऊन द ग्राउंड एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील आपण पाहतोय। तर मोहन गरत आरामात पूर्ण करत आहेत, दोन धावा ही कासेत आहे। मोहन गरत यांची स्थिती कशी आहे, कोणती आहे मैदानाच्या आतमध्ये, हे सर्व पाहून मोहन घरत मात्र आपली खेळी करत असतोय। ज्यावेळेस मोठ्या फटक्यांची गरज आपल्या संघाला भासत असेल, संघ अडचणीमध्ये असेल, त्यावेळेस मोहन घरतच्या बॅटमधून आपण षटकार चौकार हे देखील पाहिलेले आहेत। मात्र जर आपल्याला सिंगल डबल ना आपण त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय काही सुरुवातीच्या षटकांमध्ये, तर ती खेळी देखील मोहन घरतची आपण पाहिलेली आहे। मात्र गोलंदाज कोण आहे? धनजी माची। त्यामुळे कदाचित दंजीच्या अगेन्स्ट आक्रमक पवित्रा धारण करण्याचा प्रयत्न मोहन गरत करतोय। मोहनच्या बॅट मधून येतोय हा पहिला शानदार षटकार, 6 धावा। मोहन घरत, कारण 13 सरासरी आहे आणि कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर खेळाडू आहे, गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी। पुन्हा एकदा लॉफ करतोय, शत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र शत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय। हा चौकार की षटकार, वेट फॉर द अंपायर डिसिजन। आमचे त्या ठिकाणी आहेत पहा, यस स्वतः खेळाडू म्हणताय, शत्ररक्षक म्हणताय, जस बॉन राईस संघाचे। येतोय मोहनच्या बॅट मधून आणखीन एक शानदार षटकार। जरी लाईव्ह असली तरी मात्र जर कोणता वाद मैदानाच्या आतमध्ये झाला आणि जर लाईव्ह टेलिकास्ट चेक करायचं असेल, रिव्ह्यू घ्यायचा असेल, तर तो आम्ही देणार नाही आहेत। लक्षात ठेवा, ऑन फील्ड अंपायर असतील, तो तुम्हाला योग्य तो निर्णय देतील। त्यानंतर जर काही आणखीन अपवाद झाला तर नक्कीच आयोजक उतरतील। यावेळेस हॅट्रिक होईल का? षटकारांची तिकडी, मात्र ही षटकारांची तिकडी कोणाच्या अगेन्स्ट? धनजी माची या गोलंदाजच्या अगेन्स्ट। मोहन घरत मात्र
अफलातून इनिंग, अफलातून पारी, इथे चौथा फटका खेळण्याचा प्रयत्न मोहन गरतने केला होता, त्यासाठी मी म्हटलं होतं की ही दोस्ती ही जोडी तोडणं हे राईस संघासाठी खूप गरजेचं आहे आणि कोळशेत संघासाठी काय हवं आहे तर ही दोस्ती तुटायची नाहीये. आणखीन एक आक्रमक फटका मोहन गरजच्या बॅट मधून, हा चौथा षटकार. आतमध्ये पाणी जाऊ द्या, तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये त्वरितच पाणी जाऊ द्या. दहा फळकावर धावा लागलेला आहे. तीन षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 41 धावा दहा फळकावर लागलेल्या आहेत. धनजी माची तब्बल 26 धावेचा सर्वात महागडं षटक हाताळत आहेत. मोहन घरत वन डाउन साठी आला आणि आल्यानंतर मात्र पहिली धाव आपण पहिली सिंगल कन्वर्ट केला, फक्त चेंडूला पॉइंट रिजन मध्ये ढकलून दिलं. त्यानंतर दोन धावेचा मोहनच्या बॅट मधून आपण एक फटका पाहिला. त्यानंतर लागोपाठचे तीन चेंडू, तीन षटकार, एक चेंडू डॉट, त्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील षटकार. म्हणजे वैयक्तिक जर आपण खेळी पाहिली मोहन घरत यांची तर 7 चेंडू आणि 27 धावेची बहारदार खेळी, उपयुक्त खेळी मी म्हणेल कोळशेत या संघासाठी. सामना होता कुठे, सामना आला कुठे, मोहनच्या बॅट मधून आलेले चार षटकार आणि त्या चार षटकारांना मात्र या सामन्याचा रंगरूप मात्र बदलला गेला. आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या या 12 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 13. सुरुवातीला आपण पाहिलं 10.80 या रिक्वायर्ड रन रेट न कोळशेत संघाला खेळायचं होतं. त्यानंतर आपण पाहिली ते सरासरी पोहोचली गेली 13 घरामध्ये, 13 रिक्वायर्ड रन रेट समोर आला. त्यानंतर आपण आता पाहतोय 13 वरून सरळ मात्र रिक्वायर्ड रन रेट घसरला जातोय, जवळजवळ पोहोचला जातोय तो 6.5 घरामध्ये. गोलंदाज यावेळेस येतोय, बॉलर्स नेम्स जयवान, आणखीन एक अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. हे षटक खूप महत्वाचं असेल. 12 चेंडू 13 धावा हे समीकरण असताना मी म्हणेन दोन या तीन धावेचं हे जर षटक हाताळलं गेलं तर मॅच मध्ये नक्कीच आणखीन थोडी रंगतदारपणा येण्याचा शक्यता आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा व्हाईटचा इशारा. एक नियंत्रण असणं गरजेचं आहे कारण नक्कीच 26 धावा धनजी माची खर्च करतोय. नक्कीच थोडस आत्मबळ खसलं असेल ते म्हणजेच जलद्वाड राई या संघाचं आणि तो आत्मविश्वास पुन्हा मिळवावा लागेल आणि ते काम मी म्हणजे जयवंतला करावं लागेल. यावेळेस बॅकफुटला गेला चेंडूला, फक्त कट केला गेला पॉइंटच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी आहे जितू, विजेंद्र आहेत, सिंगल प्राप्त करतोय. उन्ह तापलेले आहेत मित्रांनो आणि इतक्या उन्हामध्ये आपण खेळत आहात. पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतोय जर या उन्हाचा त्रास जास्त जाणवत असेल तर मैदानातून प्लीज बाहेर या, जीवावर बेतेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळू नका, हे आमच्याकडून विनंती असेल. कारण खारी जमीन आहे, खारे वारे देखील वेगाने वाहत आहेत, मात्र त्याचप्रमाणे उन्हाचं तापमान देखील मोठ्या प्रमाणात आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वस्ती अंतर्गत पांजू मास्टर्स कप 2022 हा दैदीप्यमान सोहळा आपण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहत आहोत, खेळत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं मी भरत राऊत मॅन फ्रॉम पांजू सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या 44 फलकावर पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 9 चेंडू मध्ये 10 धावेची गरज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, मिस्टन स्टोक आहे, फटका कन्वर्ट होत नाही आहे. प्रॉमिसिंग हा फटका मानू शकणार नाही मी कारण बॅटच्या खालच्या पट्ट्यावर जवळपास बॅटचा 2 असतोय, त्या ठिकाणी हा चेंडू आदळला गेला. त्या कारणास्तव जो फटका प्रकाशला खेळायचा होता लॉंग ऑन लॉंग ऑफ या रिझन मध्ये तो फटका मात्र त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8, धावा करायचे आहेत ते 8. सुरेख अशी पारितोषिकं आपण पाहतायत. प्रथम पारितोषिक आपण पाहतायत सन्माननीय शांतारामजी, सन्माननीय यशवंतजी भोईर साहेब
यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यांचे वडील शांताराम भोईर साहेब यांच्या स्मरणार्थ, त्यानंतर द्वितीय पारितोषिक आपण पाहत आहेत कुमार विपुल भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यांचे वडील स्वर्गीय दीपक भोईर यांच्या स्मरणार्थ, त्यानंतर आपण पाहत नंबर तीन जे पारितोषिक आहे हे सन्माननीय भूषणजी भोईर साहेब, नगरसेवक बालकुम, त्यानंतर सन्माननीय राकेशजी भोईर साहेब, समाजसेवक उद्योजक बालकुम यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर हे जे पारितोषिक आहे हे सन्माननीय शशिकांतजी वर्तक साहेब पेनकरपडा उद्योजक यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। या सर्व मान्यवरांचं शतशः आभार व्यक्त करतोय। सहा चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या सहा चेंडू मध्ये सात धावेची गरज। जयवंत एक प्रकारचं म्हणायचं गेलं जयप्रकाश तर ऊर्जा देण्याचं काम केलंय, म्हणजे सामना थोडाफार लांबवलाय, म्हणजे आशा आहेत या सामन्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा कलाटणी घेऊ शकतो हा सामना, आणि ते काम राईस संघाला करावं लागेल। राकेश या वेळेस गोलंदाजी खेळण्यासाठी या ठिकाणी येतोय। पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली होती ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर या चेंडूला खेळण्यासाठी आला होता, मात्र पहिला चेंडू निर्धाव। आणखीन काही चेंडू जर मिस केले राकेश ना तर नक्कीच या सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकेल। चेंडू शिल्लक येते पाच आणि धावा करायच्या आहेत त्या सात। आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू, नक्कीच थोडासा दबाव जाणवेल कारण या वेळेस थोडस समीकरण वाढलं जात। धावा आणि चेंडू यामधला जो फरक आहे तो फरक मात्र दाखवला जातोय। सुरुवातीला सहा चेंडू सात धावा हे समीकरण समोर होतं कोळसे संघाच्या। राकेशचं मी कौतुक करेल, दोन चेंडू डॉट, त्यानंतर मात्र नक्कीच थोडस मात्र माइंड विचलित झाला असेल कोळसे संघाचा फलंदाज प्रकाश यांचा। चेंडू शिल्लक ते चार, धावा करायचे आहेत त्या सात, मात्र सात विकेट पडल्यावर त्या जमजोन राईस संघाच्या, फक्त एक विकेट पडले आहे ती कोळसे संघाची। क्या बात आहे, वेल डन राकेश, यावेळेस ऑन साइडला चांगला फटका, एकच धाव फक्त या ठिकाणी प्राप्त केली जाईल। वंडरफुल गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करेल सुद्धा कॅप्टन, एक आत्मविश्वास स्वतःवर दाखवतोय। संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ ज्या वेळेस अडचणीमध्ये असतोय त्यावेळेस कॅप्टन हा पुढाकार घेतोय आणि या ठिकाणी आपण बाधा राकेश पाटील स्वतः कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आणि अप्रतिम गोलंदाजी। तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव, एका साइडला आपण गोलंदाज कॅप्टन पाहतोय, एका साइडला आपण कोळसे संघाचा फलंदाज कॅप्टन पाहतोय। तर कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढत आपण पाहते आहेत, म्हणजे मोहन गरत वर्सेस राकेश पाटील। तीन चेंडू सहा धावेची गरज, क्या बात आहे, क्या बात आहे। अप्रतिम टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष, चेअरअप, सर्व काही डगआउट मध्ये पाहायला मिळतं कारण अतिशय सुरेख, अतिशय सुरेख कामगिरी राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये करताना। पाण्याच्या बॉटल मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या आणि स्प्रे देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित जाऊ द्या। दोन चेंडू सहा धावेची गरज, मित्रांनो विकेटकडे तर तुम्ही पाहूच नका कारण जमजमाट राईस संघाच्या विकेट ह्या सात आहेत आणि कोळसे संघाच्या विकेट आहेत ती विकेट फक्त आहे ती एक। इथे मात्र मोहन गरत थोडासा इंजर्ड होतोय, क्रॅम्प येतोय मोहन गरतच्या पायाला। मोहन गरत क्रीजवर असणं खूप गरजेचं आहे, मात्र ज्याप्रमाणे राकेशनं जी गोलंदाजी केलेली आहे तर त्या गोलंदाजीने मी म्हणे ऊर्जा निर्माण केलेली आहे। जे अकरा खेळाडू राईस संघाचे मैदानाच्या आतमध्ये आहेत, इनफील्ड आहेत, त्या अकरा खेळाडूंची ऊर्जा दुगुणा केलेली आहे। मी जर म्हणेल आत्मविश्वास वाढला असेल कारण जवळपास धनजी माची यांचं सव्वीस धावेचं षटक आणि या धनजी माचीच्या सव्वीस धावेच्या षटकानं मी तर म्हणेल अकरा खेळाडू नक्कीच नाराज झाले असतील, मात्र त्या अकरा खेळाडूंना पुश करण्याचं काम जयवंतनं केलं सहा धावेचं षटक आणि त्यानंतर मात्र
मैच मध्ये आणण्याचं काम केलं मैदानाच्या आत मध्ये राकेश पाटील न। आता खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर हा सामना बॅलन्सिंग आहे, हा सामना समसमान आहे मित्रांनो, कारण काय कान मध्ये दिला असेल, विकास गेला होता, त्यानंतर मेघनाथ गेला होता, चर्चा झाली मैदानाच्या आत मध्ये चर्चा झाली, ती चर्चा कसली झाली, येणारे दोन चेंडू मात्र मी राकेश पाटीलांचं कौतुक करेल, जे फ्लाइट टाकतोय ती फ्लाइट कुठेतरी कामी येते, त्याबाबत एम एस असतो काय, एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावीसाठी शूट होईल का, शिफ्ट थोडीशी मिसफील्ड, थोडीशी मिसफील्ड, हा चेंडू फील्ड होणं खूप गरजेचं होतं, आणि हा जर चेंडू फील्ड जिथून केला असता आणि स्ट्राईक एंडला जर फेकी केली असती तर कदाचित मोहन गरत हा बाद होऊ शकला असता, मिसफील्ड, मात्र या मिसफील्डचं भुगतान किती भुगावं लागेल, शेवटचा चेंडू धावा करायचे ते चार, मात्र तीन धावा जरी केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर कोलचेस संघ विजय होऊ शकेल, अप्रतिम षटक, सामना सुरू होण्याच्या अगोदर राकेशने म्हटलं होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये चार धावा असू द्या, तीन धावा असू द्या, पाच धावा असू द्या, शेवटचं षटक हे मी हाताळेल, आणि मित्रांनो जो विश्वास दाखवला स्वतःवर त्या विश्वासाला खरं करून दाखवलं, कारण कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स याच्यामध्ये फरक आहे, इथे मात्र जो कॉन्फिडन्स दाखवला तो कॉन्फिडन्स मी म्हणेन खरा करताना दाखवला तो राकेशनं, शेवटचा चेंडू, पहिली मॅच आणि पहिली मॅच याप्रमाणे पाहायला मिळेल याची अपेक्षा कोणीही केली नसेल, क्या बात आहे, ही ट्राय आहे, ही ट्राय कसली, ही नक्कीच फलंदाज समजला प्रकाश पाटील, शेवटचा चेंडू डावखुऱ्यात आता खेळाडू हवेची साथ, मेस्टन स्टोक आहे का, कॅच होईल का, येस, कोणीही अपेक्षा केली नसेल की सहा चेंडू सात धावा, सात चेंडू आणि सात धावा असताना मोहन गरत क्रीजवर होता आणि या सात चेंडू मध्ये सात धावा या कोलचेस संघाला झाल्या नाहीयेत, हा एक सुखद धक्का असेल, आश्चर्याचा धक्का असेल तो म्हणजेच राई संघाच्या प्रेक्षकांना, जे प्रेक्षक लाईव्ह आहेत राई गावातील भगवान पाटील देखील लाईव्ह असतील, सचिव आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे त्यांना देखील आज सुखद धक्का दिला असेल जमजोड राई संघानं, पाच संगीत मात्रे आज व्यासपीठावर होते, ते देखील मैदानाच्या आतमध्ये, लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, दर्जा उंचावणारी गोलंदाजी, सात चेंडू सात धावा, मित्रांनो सामना होता कुठे, सामना येते कुठे, जे चेंडू डॉट झाले त्या डॉट चेंडूनं मात्र माइंड थोडासा विचलित केला,